काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा हे आज शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. देवरा काँग्रेसमध्ये नाराज आहेत आणि ते काँग्रेसचा आता हात सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगतीये. दक्षिण मुंबई लोकसभा जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मतभेद वाढलेत. यात ही जागा ठाकरे गट लढणार असल्यानं मिलिंद देवरा यांनी आपली नाराजी तीव्रपणे उघड केली होती आणि त्यामुळे देवरा आज शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. देवरा हे शिंदे गटात गेले तर दक्षिण मुंबई लोकसभा जागेसाठी देवरा विरुद्ध अरविंद सावंत अशी लढत पाहायला मिळणार आहे. तर मिलिंद देवरा यांची थोडक्यात आपण ओळखही पाहूया. मिलिंद देवरा हे काँग्रेसचे माजी खासदार आहेत. माजी केंद्रीय राज्यमंत्री, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष. दक्षिण मुंबईतून अमृत नोनी आर्थोप्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस. ते दोन वेळा खासदार राहिले. 2014 आणि 2019 मध्ये अरविंद सावंत यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. मिलिंद देवरा राहुल गांधींचे जवळचे मित्र म्हणून खरं तर ओळखले जातात, त्यामुळे काँग्रेसचे बरोबरचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. देवरांचे वडील मुरली देवरा सुद्धा केंद्रीय मंत्री होते. अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये चांगलाच मिलिंद देवरा आणि त्यांचे वडील दोघांचाही संबंध आहे. दक्षिण मुंबईची जागा ठाकरे गटाला गेल्यानं सध्या मिलिंद देवरा नाराज आहेत.